मुंबईहून उत्तर प्रदेशात जाणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेस मध्ये एका गरोदर महिला प्रवाशाला प्रसूती वेदना होऊ लागल्या. रेल्वेतील कर्मचारी महिला सहप्रवासी यांच्या मदतीने देवळाली कॅम्प व नाशिक रोड रेल्वे स्थानका दरम्यान प्रसूती झाली. माता आणि नवजात बाळाला ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघेही सुखरूप असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कुशीनगर एक्सप्रेसने इफ्रान बरसानी अहमद आणि पत्नी रिफा इफ्रार अहमद हे दोघे मुंबईहून लखनौला जात होते. रिफा गरोदर असल्याने तिला इगतपुरी रेल्वे स्थानक सोडल्यानंतर पोटात वेदना होऊ लागल्या. मात्र गाडी थेट नाशिक रोड रेल्वे स्थानकात थांबणार असल्याने तातडीने वैद्यकीय मदत मिळणे शक्य नव्हते. परिस्थिती लक्षात घेऊन यावेळी रेल्वेतील कर्मचारी आणि डब्यातील महिला सहप्रवाशांनी रिफाची सुखरूप प्रसूती केली. मैं बंबई से डायरेक्ट लखनऊ के लिए जा रहे थे. क्या हुआ? तो नासिक में मेरी बीबी का पेट दुखने लग गया, तो RCF पे मैंने कॉल किया. फिर उसके बाद में वो हेल्प के लिए आए. फिर उसके बाद में मतलब वो मदद मेरा किए. उसके बाद में यहाँ हॉस्पिटल में लाए. तो उसके बाद में यहाँ पे तो अच्छा लग रहा है, मगर वो उन लोगों का धन्यवाद चाहता हूँ मेरे लिए इतना हेल्प किए. तोपर्यंत संबंधित नाशिक रोड रेल्वे सुरक्षा दलाला माहिती देण्यात आल्यामुळे त्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक तयार ठेवले होते. गाडी स्थानकात पोहोचताच महिलेला आणि बाळाला ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.